पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रातून केली आहे. राज्य सरकारच्या वतीनं येत्या 19 जून पासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ही पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलावी अशी मागणी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसामुळे ही चाचणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी खासदार निलेश लंके यांची भेट घेत ही पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली होती. उमेदवारांच्या मागणीची दखल घेत निलेश लंके यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत या भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या अडचणींकडे त्यांचं लक्ष वेधलंय. तर खासदार निलेश लंके यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केलंय की सध्या पावसाळा सुरू असून दिवसभर पावसाचे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. हवामान खात्यानं देखील पुढील काही दिवस पावसाचे असल्याचा अंदाज वर्तवलाय. राज्यात पावसाचं वातावरण असल्याने पाऊस झाल्यानंतर पोलीस भरती मैदानी चाचणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मागील आठवड्यापासून पाऊस पडत असल्याने भरती प्रक्रियेसाठी मैदान चाचणीचा उमेदवारांना सराव करता आला नाहीये. आतापर्यंत उमेदवारांनी मोकळ्या मैदानावर सराव केलेला असल्याने आता पावसामुळे चिखल झालेल्या मैदानावर चाचणी देणं त्यांना कठीण जाणार असल्याचं निलेश लंके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. पावसात तसेच चिखलात मैदानी चाचणी देणं हे उमेदवारांसाठी धोक्याचं असून त्यातून दुखापत होऊन उमेदवार जायबंदी होण्याचीही भीती आहे. तसेच चाचणीच्या दिवशी अचानक पाऊस सुरू होऊन भरती प्रक्रिया प्रभावित झाल्यास त्याचा परिणाम वर्षानुवर्ष भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. भरती प्रक्रियेच्या ठिकाणी पाऊस असेल तिथे पुरेशी व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी अस्वच्छता पसरून रोगराईला देखील निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस भरती चाचणी प्रक्रिया पुढे ढकलावी अशी उमेदवारांची मागणी आहे. या मागणीचा विचार करून ही प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करावा अशी विनंती नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.